नमस्कार, लोकमान्य आयुष मध्ये स्वागत। आज आपण संध्याकाळच्या कविता या कविता संग्रहातील कवी ग्रेस यांची पाऊस ही कविता पाहणार आहोत। UPSC आणि MPSC यामधील नागरी सेवा मुख्य परीक्षेमध्ये वैकल्पिक विषय मराठी वाङ्मय किंवा मराठी साहित्य किंवा मराठी लिटरेचर यामध्ये संध्याकाळच्या कविता हा काव्यसंग्रह पद्य यामध्ये अभ्यासाला आहे। तर यामध्ये कवी ग्रेस यांची पाऊस कविता आपण आता पाहणार आहोत। साधारण संध्याकाळच्या कविता हा काव्यसंग्रह 1967 साली प्रसिद्ध झाला। त्यावेळेस साधारणतः कवी ग्रेस यांच्या कविते संदर्भात दुर्बोधता किंवा कविता दुर्बोध आहे असं म्हणण्यात आलं होतं। पण संध्याकाळच्या कविता हा काव्यसंग्रह हा इतरांपेक्षा वेगळा आहे, त्यामुळं यामध्ये आपण जी काही 6 शिल्प आहेत, जसं पहिलं आषाढवन असेल किंवा स्मरणशिल्प असेल, मरणगंध असेल, चंद्रद्रोण असेल, अशा विविध शिल्पातून कविता आलेल्या आहेत। यामध्ये आपण जी पाहणार आहोत, पाऊस कधीचा पडतो, झाडाच्या अलतापाने हलकेच जागमगत आली, दुःखाच्या मंद सुरात, पाऊस कविता जी आहे ती चंद्रधून या शिल्पातील आहे। दुसरं शिल्प आहे चंद्रधून, यामधली आपण पाऊस कविता पाहणार आहोत। कवी ग्रेस यांचा जो काव्यसंग्रह आहे संध्याकाळच्या कविता हा इंग्रिड बर्मन ही जी पाश्चात्य अभिनेत्री आहे हिला अर्पण केलेला आहे, त्यामुळे अर्पण पत्रिका ही इंग्रिड बर्मन साठी आहे। आणि त्यामुळं यामध्ये जास्त प्रमाणात दुःख असेल किंवा बाकीच्या जाणीवींचा जास्त आविष्कार झाला आहे, तो कधी झाला आहे, संध्याकाळच्या वेळेस झाला आहे, त्यामुळे संध्याकाळच्या कविता असं या काव्यसंग्रहाचं नाव आहे। आता ही जी कविता आहे पाऊस सर्वांच्या वाट्याला कधी कधी आनंद घेऊन येतो, कधी सुख घेऊन येतो, कधी दुःख घेऊन येतो, कधी उदासीनता घेऊन येतो, असे वेगवेगळ्या रूपाने येतो। जर तुम्ही विचाराल तर काहींना हा पाऊस आनंददायी वाटतो, मनामध्ये उल्हासित रूप करणारा वाटतो, पण काहींना हा पाऊस दुःख उदासीन कातरवेळीसारखा एखाद्याला भास होतो, तसं कवी ग्रेस यांना दुःखाचा भास घेऊन येतो। त्यामुळं पाऊस कधीचा पडतो ही कविता आता आपण पाहणार आहोत, यामध्ये काही दुःखाचा स्वर आहे का हे आपल्याला पाहायचं आहे। पाऊस कधीचा पडतो, झाडाची हलती पाने हलकेच जागमज आली, दुःखाच्या मंद सुरात, डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती, रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाळा, प्रश्न विचारला तिथे, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाळा, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला, संदिग्ध घराच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आजपा। त्यामध्ये स्वतःच्या आत्मसूर म्हणतो ना तो तसा आहे, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा। तर त्यानिमित्त पाऊस ही कविता आपल्याला पाहता येईल की नक्की काय सांगायची। आपण पाहतो की प्रत्येकाला साधारणतः पाऊस हा सुखासीन वाटतो, पण काही कवी म्हणतात की श्रावणाची सर जशी घरामध्ये नागिनीसारखी सळसळत आत प्रवेश करते, म्हणजे घर त्यांचं गळक असणार आहे, त्यामुळं ती नागिनीची सर वाटते। काहींना पाऊस जर प्रेमयुगल असेल तर तो आनंददायी वाटतो, हर्षदायी वाटतो, मनात उकळ्या फुटणारा वाटतो। काहींना पाऊस कसा वाटतो, जर आठवण करणारा असेल आणि ती दुःखमय असेल तर ते दुःखमय वाटतं, काहींना आनंददायी उल्हासदायी वाटतो, शेतकऱ्याला आनंद देणारा वाटतो, कधी कधी दुःख देणारा वाटतो, कारण अति पाऊस झाला तर दुःख देतो। तसं कवी ग्रेस यांच्या मनातला जो पाऊस आहे तो कसा, पाऊस कधीचा पडतो, कधीपासून पाऊस पडतोय तो मनात पडतो, झाडांची हलती पाने हलकेच जागमज आली, दुःखाच्या मंद सुरात, दुःखाचा मंद सुर जसं एखादा राग म्हणजेच गायनाचा राग मंद चालीमध्ये गायला जातो, तसं दुःखाचा मंद सुर। संत तुकाराम काय म्हणतात, सुख पाहता जावा पाडे दुःख पर्वता येऊ, त्यामुळं ग्रेस यांचं सुद्धा दुःख आहे। नाविशामध्ये दुःख प्रत्येकाला येतात, ग्रेस यांच्या दुःखाचा सूर कसा आहे, मंद आहे। त्यामुळं
त्यामुळं आयुष्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये सुख असं, काहींना वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये दुःख येऊच नाही सुखच यावं, काहींना आपल्या दुःख सौम्य असावं असं वाटतं, काहींना आपल्या दुःख जे असेल ते इतरांपेक्षा कमी असं वाटत असं वाटतं. पण कवी ग्रेस यांचं दुःख वेगळं, त्याची सर्वसाधारण वृत्ती अजिबात नाही, ते इतरांपेक्षा वेगळं. त्यामुळं आपण पाहतो की हे दुःख कशाचं आहे का, आपण पाहतो एखादी अपेक्षा पूर्ती नाही झाली तर दुःख येत, कधी कधी समाजामध्ये जाचक अटी निर्बंध असेल तर दुःख एखाद्या समाजाला बघावं लागतं, कधी समाजामध्ये विषमता असेल, उच्च निच्च भेदभाव असेल, नाहीरे आणि आहेरे वर्ग असेल तर यामध्ये दरी असेल, यामुळे दुःख असू शकतं, किंवा असं वेगवेगळ्या प्रवृत्तीचं दुःख असू शकतं. पण कवी ग्रेस यांच्या मनामधलं जे भावनेचं दुःख आहे ते इतरांपेक्षा वेगळं आहे. हे दुःख कशाचं आहे किंवा कशामुळे आलेलं आहे, उदासीनतेमुळे आलंय का किंवा कशामुळे आले, हे ग्रेस यांना सांगायचे. म्हणून डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरते, रक्ताचा उडाला पारा या नितळ उतरले, ते प्रतीकातून बोलतात की डोळ्यात उतरले पाणी, दुःखामुळं डोळ्यात पाणी उतरलं, पाण्यावर डोळे फिरते. एखाद्या छोट्या प्रतिमेला मोठं करायचं आणि मोठ्या प्रतिमेला छोटं करायचं, हे ग्रेस यांनी केलं. रक्ताचा उडला पारा या नितळ उतरे बोलत, जसं पाणी वलचणीतून असं वाहत येत त्यावेळेस ते कसं वाहत, नितळ उतरणीवरती जे म्हणलेलं आहे तो शब्द त्यावरतो. त्यामुळं पाऊस हा सहज नाही, निसर्ग जसा बदलतो तसा आयुष्यामध्ये सुख दुःखाचा सुद्धा बदलत रूप असतो. पुढे ते काय म्हणतात, पेटू न कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाळा. शुभ्र फुलांची ज्वाळा कधी असते का, ज्वाळा ही कशी असणार आहे, लालबुंद असणार, ते म्हणतात शुभ्र फुलांची ज्वाळा. ताऱ्याच्या प्रहरापाशी पाऊस कसा कोसळ, पाऊस जो आहे तो मनात पडतो. त्यामुळं शुभ्र फुलांची ज्वाळा आहे ती, शुभ्र फुलांची म्हणजे पांढऱ्या रंगाचा पाऊस होतो, लाल रंगाची ज्वाळा नाही शुभ्र फुलांची ज्वाळा. ताऱ्याच्या प्रहरापाशी पाऊस असा असा कोसळला, आणि तो ताऱ्यांचा प्रहर आहे. त्यामुळं सहजपणे दिसतंय पण समजतंय पण ते आपल्याला कळतंय पण ओळखत नाही अशा प्रवृत्तीकडचा पाऊस आहे. ते उदासीनतेची छाया मनावर दाटणार आहे. संदिग्ध घराच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आसपास. प्रत्येक वेळ आपल्याला माहिती आपल्या देहाला काहीतरी मर्यादा असतात आणि त्या मर्यादा आल्यामुळं आपल्याला कधी कधी जे दुःख आहे ते जीवनाचं दुःख कसं असतं, आपल्याला वाटतं की या दुःखापासून पळून जावं, पण पळून तर जाता येत नाही. दुःख घराला आले विश्वास हलवीत काय, अशा प्रकारचं दुःख असतं. ग्रेसचं दुःख कसं आहे, नाहीच कुणी आपले रे प्राणावर न धरणार, काल दुःखाच्या ओळी हृदयाला स्पंदवणार. किंवा कधी कधी ते असे म्हणतायत की अंधार असावर भारी चंद्रातून चंद्र बुडाले, स्मरणाचा उत्सव जाऊन जणू दुःख घरात आला, दुःख घराला येते. त्यामुळे संदिग्ध घराच्या ओळी आकाश ढवळतो वारा, आकाश वाराला ढवळतो, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज. किनारा कवीच आहे, आयुष्याच्या कुठंतरी शांतपणे कवी बसलेला आहे. त्या शांत विकारामध्ये मनामध्ये दुःखाचे आंदोलन होते, त्या आंदोलनाला लाटांचं रूप दिले, त्यामुळे ते म्हणे लाटांचा आज. अशी कवी ग्रेस यांची दुःख व्यक्त करणारी कविता. त्यामुळे कवी ग्रेस यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते दुःख आहे ते निसर्ग पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जे एक स्मरण तयार होतं किंवा दुःख जे वाढतं त्या स्वरूपाचं आहे. ते पाऊस पडताना पाहिलेलं दुःख असू शकतं किंवा कधी कधी आपल्या दुःखाचं रूप इतरांपेक्षा वेगळं सांगण्यासाठी स्वतःच दुःखाचं स्वागत करणार असं कवी आहे. दुःखाची ओळख सांगणार हा कवी आहे, ते पावसाच्या स्वरूपातून तो सांगतो. कवीच्या स्वरूपात बघा बोलायचं झालं तर कवी ग्रेस यांना दुर्बोधतेचा कवी म्हणतात, कारण त्यांच्या कविता कळत नाही. त्यामुळे संध्याकाळच्या कविता हा काव्यसंग्रहालयानंतर दुर्बोधता या आशयाच्या कवितेत असं म्हटलं गेलं. पण आपण जर वाचल्या समजून घेतल्या तर एकदम चांगल्या समजण्यासारख्या कविता. प्रश्नही विचारताना त्या पद्धतीची विचारली नाही. त्यामुळं कवी ग्रेस यांची जी कविता आहे ती आपण पाहतो तिला काय हवं आहे,
परमेश्वराची भेट हवी आहे. ती परमेश्वराची भेट संध्याकाळी, आणि ती संध्याकाळी होत असताना त्याला वेळेस त्यांना दुःख उमजते आणि त्या दुःखाच्या स्वर निसर्गाच्या बदलत्या स्वरूपानं आपल्या पुढे ते व्यक्त करतात. अशी पाऊस ही कविता. त्यामुळे ग्रेस यांची पाऊस कविता जर आपल्याला पाहायची म्हणलं तर त्यांच्या मनातील ते दुःख पाहू लागतं आणि त्या दुःखाचं स्वरूप त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपली MPSC आणि UPSC ऑप्शनलसाठीची बॅच आहे, त्यात आपण लॉन्च करतोय. अशा स्वरूपाच्या आपण कवितांचा अर्थ, UPSC MPSCच्या संदर्भातले असणारे मुख्य परीक्षेसाठीचे प्रश्न UPSCच्या धर्तीवरच आपण ते कव्हर करत असतो. संपूर्णतः आपण हा विषय व्यवस्थित शिकवत असतो. पेपर फर्स्ट असेल, पेपर सेकंड असेल, UPSC पॅटर्ननुसार आपण संपूर्ण मराठी वाङ्मय किंवा मराठी साहित्याची आपण तयारी करून घेणार आहोत. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड 500 गुणांचा आहे, याची तयारी करणार आहे. दररोज ऑनलाईनला लेक्चर असेल, सोमवार ते शुक्रवार, शनिवारी टेस्ट असेल, रविवारी तुम्हाला वीकली हॉलिडे असेल. 2013 ते 2021 किंवा सध्या 2022 साली होणारे सर्व UPSC जे आयोगाचे प्रश्न आहेत त्याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण प्रत्येक लेक्चरला करत असतो. जर आठवड्याला टेस्ट असते आणि आपण ह्या ज्या कविता पाहतोय किंवा जे गद्य पद्य वाङ्मय शिकणार त्याचा एसे आणि इथिक्सला कसा वापर करायचा ते आपण शिकत असतो. त्यामुळे मराठी ऑप्शनला स्टॅटिक विषय आहे, यामध्ये जास्त काय करंट नॉलेज असावं असं लागत नाही. व्यवस्थित जर समजून घेतला तर चांगली मार्क करण्यासाठी, म्हणजे इथं आपण सांगितले 300+ मार्क भेटू शकतात, जे IAS रँकिंगसाठी किंवा इकडे DC डेप्युटी कलेक्टर रँकिंगसाठी महत्त्वाचे असतात. क्रीम पोस्ट आपण म्हणतो ना त्या मिळवण्यासाठी. तर तुम्ही खाली संपर्क क्रमांक दिले त्याच्यावर संपर्क करून आपल्या ॲडमिशन किंवा आणखी माहिती तुम्ही घेऊ शकता. अशाच आपण दररोज एक एक कविता पाहत राहू, प्रत्येक पुस्तकाचं वेगवेगळ्या स्वरूपात असे व्यक्त करत जाऊ आणि मराठी विषय सोपा करत जाऊ. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.